नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। नवी मुंबईतील नेहरू सेक्टर 3 येथील साईबाबा मंदिराचा 38वा वर्धापन दिन आणि शिवलिंग प्राण प्रतिष्ठा सोहळा काल संपन्न झाला। साईबाबा मंदिरचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश गोपाल शेट्टी, अध्यक्ष हरिश्चंद्र काळे, सचिव साहेबराव दरेकर, खजिनदार संतोष शेट्टी आणि समस्त विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिवलिंग प्रतिष्ठान सोहळ्यात माजी नगरसेविका शिल्पा कांबळे यांच्यासह शेकडो साई भक्त सहभागी झाले होते। सकाळी 10 वाजता ब्राह्मणांच्या उपस्थितीत शिवलिंगाची यथोचित पूजा अर्चना करून भव्य मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली। ताला ताला होता है I'm gonna make it.
Sai namo namah, Om Sai namo namah, Sri
सायंकाळी श्री सत्यनारायणची महापूजा, श्री साईबाबांची महाआरती घेण्यात आली. आरती साई बाबा तुमचे नाम धेता हर सांस तब था आगात तब करनी मार्ग तब सिया ना था तब सिया ना था आरती साई ए भोला शंकरा ए भोला शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बेलाच्या पानाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची आहे की दरवर्षी इथे हा कार्यक्रम घेतला जातो. हा आज या मंदिराचा 38वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने इथे पूजा हवन याचा सर्व कार्यक्रम घेतला गेला. त्याप्रमाणे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्यात आली. सकाळी 9 वाजता इथे साईबाबा मूर्ती आणि शिवलिंग यांची मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही संध्याकाळी घेतो आणि मोठा करतो, परंतु यावेळेला शिवलिंग प्राणप्रतिष्ठेचा मोठा कार्यक्रम होता. त्यासाठी मोठे हवन होते. त्यासाठी सकाळीच पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यामध्ये सुद्धा सर्व नागरिकांनी उत्सुकतेने भाग घेऊन साईबाबाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे सत्यनारायण महापूजेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. या मंदिराचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र काळे, तसेच या वॉर्डचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी साहेब आणि या मंदिराचे ट्रस्टी सुद्धा आहेत ते त्यांच्या आणि त्यांच्या सर्व मंडळातर्फे इथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम इथे घेण्यात आला. नगरसेवक म्हटल्यावरती सर्वांची सेवा करणं हेच आमचं पहिलं काम आहे आणि त्याचप्रमाणे मी नेहमीच आपल्या श्रीच्या चरणी असू दे या साईबाबांच्या चरणी नेहमी आपल्या वॉर्डमधल्या सर्व लोकांना सुख समृद्धी आणि आनंद लाभू दे हीच प्रार्थना नेहमी सर्वांसाठी करते. श्री साईबाबा मंदिराचा 38वा वर्धापन दिनानिमित्त साई भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो साई भक्तांनी घेतला. Thank you.
कोई जात मात पंथ का जो सब इकट्ठा करके हम लोग सबको मिलके एक एक बावन से ये वर्धापन दिन साझा करता है। तो तभी सब लोग अपना अपना योगदान करके बहुत खुशी से आनंद से सब मिलके जो बाबा का जो तो सुबह का काकड़े आ रहे थे सत्यनारायण महापूजा साई भंडार तो बहुत जोर से और परिसर में कम से कम 3-4 हज़ार पब्लिक इतने उधर आके दर्शन लेते हैं साई बाबा का और साई बाबा का जो साई भंडार का महाप्रसाद लेता है। तो अपन सोचते हैं जीवन में अपना जो भाग्य है ये काम करने मिला, इससे ज़्यादा नहीं मिलता है तो नहीं बोल सकते। हमारा जो लोक नेता गणेश जी नायक का पूरा सपोर्ट है इसमें, उनके सहकार से ये सब काम होता है और आगे भी होते रहेगा। कैमरामैन विजय खरालकर सह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनी करीता।